हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने उद्योगपती गौतम अदानी यांना क्लीन चीट दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात याच संदर्भात लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट. हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात अदानींना दिलासा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची अदानींना क्लीन चीट. अदानी समूहाकडून किमतींमध्ये फेरफार नाही. विशेष समितीनं दिला निर्वाळा. अदानी समूह हिंडनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या विशेष समितीनं अदानी समूहाला क्लीन चीट दिली आहे. सेबीनं दिलेल्या स्पष्टीकरणावरून समितीनं हा निष्कर्ष काढून अदानी समूहानं प्रथमदर्शी किमतींमध्ये फेरफार केला नसल्याचा निर्वाळा समितीनं दिलेला आहे. हिंडनबर्ग कंपनीनं जानेवारी महिन्यात प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये अदानी उद्योग समूहाबद्दल गंभीर आरोप केल्यानं देशात एकच खळबळ उडाली होती. हिंडनबर्गनं आपल्या रिपोर्टमध्ये अदानी समूहाबद्दल काय म्हटलं होतं यावर एक नजर टाकूयात. ज्या देशांमध्ये कर सवलत मिळते त्या देशात अदानींच्या बनावट कंपन्या. बनावट कंपन्यांनी देशात शेअर बाजारात पैसे गुंतवले. शेअर बाजारात हस्तक्षेपातून कंपनीच्या समभागांचे दर वाढवत नेले. कंपनीचे बाजार मूल्य कृत्रिमरित्या वाढवून बँकांकडून कर्जे घेतली. हिंडनबर्गनं आपल्या अहवालात अदानी उद्योग समूहावर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमली होती. या तज्ज्ञ समितीनं कोर्टात आपला अहवाल सादर केला. समितीचा अहवाल काय सांगतो यावर एक नजर टाकूयात. अदानी समूहाने किमतींमध्ये फेरफार केलेला आढळत नाही. एकाच पक्षांमध्ये अनेकदा कृत्रिम व्यापार किंवा वॉश ट्रेडचा नमुना आढळलेला नाहीये. गैरव्यवहाराचा कोणताही सुसंगत नमुना समोर नाही आलाय. MPS अनुपालनाचे कोणतेही उल्लंघन आढळलेलं नाहीये. किरकोळ गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी अदानीने आवश्यक पावलं उचललेली आहेत. तर FPI गुंतवणुकीला अदानी समूहाकडून निधी दिला जात नाहीये. किरकोळ गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी अदानीने आवश्यक पावले उचलली आहेत. अदानी समभागांमध्ये किरकोळ गुंतवणुकीचे प्रदर्शन 24 जानेवारी नंतर अनेक पटींनी वाढल्याचं प्रायोगिक डेटा दर्शवतो असंही तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात म्हटलेलं आहे. अदानी समूहानं केलेल्या उपाययोजनांमुळे स्टॉकमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आणि स्टॉक आता स्थिर आहेत असंही समितीने म्हटलंय. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक अर्थात FPI गुंतवणुकीला अदानी समूहाकडून निधी दिला जात नाही. सेबीने हे सिद्ध केलं नाही की त्यांच्या संशयाचं रूपांतर एका ठोस प्रकरणात होऊ शकतं असंही तज्ज्ञ समितीनं आपल्या अहवालात नमूद केलंय. हिंडनबर्ग कंपनीच्या अहवालानंतर काँग्रेसनं अदानी उद्योग समूहासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष केलं होतं. काँग्रेसनं अदानींच्या JPC चौकशीची मागणीही केली होती. परंतु आता तज्ज्ञ समितीनं दिलेला निर्वाळा अदानी उद्योग समूहाला दिलासा देणारा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.